नमस्कार, मी सोनाली देवरुखकर। स्वाद आस्वाद रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोलंबीचा कालवण बनवणार आहोत। कालवण बनवण्यासाठी त्याला लागणारे साहित्य बघूया। मी हे 10 ते 12 कोलंबी घेतले आहेत, मोठे आहेत म्हणून 10 ते 12 घेतले आहे। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक छोटा टोमॅटो घेतला आहे, त्यानंतर एक मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतले आहेत, त्यानंतर घरगुती मसाला घेतला आहे। आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे, 2 ते 3 चमचे घेतला आहे। त्यानंतर अलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर हिरवं वाटण म्हणजे कोथिंबीर आणि लसूण याचं वाटण, हे मी 2 चमचे घेतले आणि अलं लसूणची पेस्ट 1 चमचा घेतली आहे। त्यानंतर आपल्याला तमालपत्र लागणार आहेत, 1 घेतला आहे, कोथिंबीर लागणार आहे मीठ चवीनुसार आणि हळद 5 चमचा घेतली आहे। मी कोलंबीला 1 तास मॅरिनेट करून घेतला आहे, याला थोडं मीठ आणि लाल तिखट आणि थोडीशी हळद लावून घेतली आहे। हे 1 तास मी मॅरिनेट केलं आहे। आता मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे। पहिले आपण याच्यामध्ये तमालपत्र टाकणार आहोत। तमालपत्र थोडंसं हे झालं की याच्यामध्ये आपण हिरवं वाटण आणि आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। हे 1 मिनिट भर परतून घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे। त्यातच टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आणि चांगलं मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे। 5 ते 7 मिनिटं झाली आहेत, आपला कांदा मऊ झाला आहे। आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहोत। त्याच्या आधी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि बटाटे सुद्धा टाकायचे आहे। एक 2 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। 1-2 मिनिटं झाले परतून। आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्या। हे 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, मिक्स मसाला थोडी। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/2 चमचा हळद, याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, त्याचा स्वाद छान उतरतो याच्यामध्ये। आणि हे मिक्स करून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बटाटे शिजून घ्यायचे आहे, अर्धे कच्चे। थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बटाटा अर्धा कच्चा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे शिजून द्यायचं आहे बटाट्याला, अर्धा कच्चा असा काढायचा आपल्याला। बटाटा थोडासा शिजला आहे, आता आपण याच्यामध्ये हे कोलंबी टाकून घेऊया आणि मीठ सुद्धा टाकायचं आहे, पण मीठ बेताने टाकायचं आहे कारण आपण कोलंबीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि पाणी टाकायचं आहे आणि हे शिजून द्यायचं आहे आपल्याला। मी 1 ग्लास पाणी टाकलंय याच्यामध्ये। झाकण ठेवून आपल्याला हे 15 मिनिटं शिजून द्यायचं आहे। 15 मिनिटं झाली आहेत, आपलं कोलंबीचं कालवण बनून तयार आहे। खूप सुरेख कलर आला आहे आणि वासही खूप छान येतो आहे। आता मी एका भांड्यात काढून घेते। आपलं कोलंबीचं कालवण बनून तयार आहे, खूप सुरेख कलर आला आहे आणि वासही खूप छान येत आहे। हे तुम्ही गरमागरम भाकरी बरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।